नमस्कार, मी श्रद्धा टपाल। टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। खुनाच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीला 12 तासात केले जेरबंद। लोणीगंज पोलीस स्टेशन पुणे शहर पोलिसांची कामगिरी। खुनाच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीला 12 तासात जेरबंद करण्याची कामगिरी लोणीगंज पोलीस स्टेशन पुणे शहर पोलिसांनी केली। शमशुल अली अहमद खान राहणार उत्तर प्रदेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। लोणीगंज पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी बाळासाहेब सकाटे यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार दिनांक 26 जानेवारी रोजी लोणीगंज पोलीस स्टेशन पुणे शहर हद्दीत मौजे वडू गावच्या हद्दीत तुळापूर ते लोणीगंज रोडवर हॉटेल सीताई समोर तालुका हवेली येथे कंटेनर नंबर DN09R9058 यामध्ये एक इसम जखमी व रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्याबाबत पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झाली। या अनुषंगाने सदर इसमास ससून हॉस्पिटल पुणे येथे पुढील उपचाराकामी घेऊन गेलो असता नमूद इसमाच्या डोक्यात कोणत्या तरी अवजड हत्याराने मारहाण करून त्याचा खून केला असल्याचं निष्पन्न झाल्याने 27 जानेवारी रोजी कंटेनर मालकाने अज्ञात आरोपी विरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून लोणीगंज पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी तात्काळ आरोपीचा शोध घेण्याकामी 2 पथके रवाना केली। तपासादरम्यान एक पथक इंदापूर पाटस दौड या भागातील टोल नाक्यांवरील CCTV फुटेज पाहणीकरिता रवाना झाली। तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव व त्यांच्या पथकाने दाखल गुन्ह्यातील फिर्यादी कंटेनर मालक संजय रामफल काली रामना राहणार गुजरात याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने त्यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करीत असलेला शमशुल अली अहमद खान राहणार उत्तर प्रदेश हा मयत इसम नामे शहजाद अब्दुल कयूम अहमद याच्यासोबत तामिळनाडू येथून चाकण पुणे येथे कंटेनरमधील माल पोहोचविण्यासाठी आला असल्याचे सांगून परंतु घटना घडल्यानंतर शमशुल खान हा टेंभुर्णी मार्गे नाशिककडे गेल्याचे समजले। यावरून संशयित इसम शमशुल खान याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेण्याकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांचे पथक रवाना होऊन त्याचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले। त्यास विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा हा मयत इसम शहजाद याच्यासोबत रस्ता चुकल्याचे कारणावरून झालेल्या वादातून त्याचा खून केल्याची कबुली दिल्याने त्यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव पुढील अधिक तपास करत असून अप्पर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 शशिकांत बोराटे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार पोलीस निरीक्षक गुन्हे मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार सुहास पाटील गजानन जाधव पोलीस अंमलदार कैलास उगले सारंग दळे अमित देशमुख बाळासाहेब सकाटे कैलास साळुंके सागर जगताप विनायक साळवे स्वप्नील जाधव अमोल ढोणे साईनाथ रोकडे समीर पिलाणे पांडुरंग माने यांनी ही कामगिरी केली। प्रतिनिधी विजय ढमडेरे शिरोड। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।